Hello dear students, welcome to our YouTube channel. Myself Akshay sir. Today we are going to learn 5th lesson of 1st standard mathematics. तर आज आपण एक इंटरेस्टिंग लेसन पाहणार आहोत ज्याचं नाव आहे वन मेनी. वन म्हणजे काय? वन म्हणजे एक. आणि मेनी म्हणजे काय? मेनी म्हणजे अनेक. वन म्हणजे एक, जसं की हे एक बुक आहे जे की एक सिंगल बुक आहे. वन म्हणजे एक, वन म्हणजे एक. आणि मेनी म्हणजे अनेक. मेनी म्हणजे अनेक. या ठिकाणी एक सिंगल बुक दिलेला आहे जे की एक बुक आहे, त्याला आपण काय म्हणतो? वन. आणि मेनी या ठिकाणी पहा, बुक्स या ठिकाणी एक दोन तीन चार पाच, या ठिकाणी पाच बुक्स आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत, त्याला आपण काय म्हणणार? मेनी. वन म्हणजे एक, मेनी म्हणजे अनेक. आता आपण पाहूया या ठिकाणी काही पिक्चर्स दिलेल्या आहेत आणि आपल्याला काही ऍक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहेत. सुरुवात करूया. या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना सांगितलेल्या आहेत. ड्रॉ अ सर्कल अराउंड द पिक्चर शोईंग वन ऑब्जेक्ट. याचा अर्थ काय होतो? ड्रॉ अ सर्कल म्हणजे आपल्याला एक सर्कल काढायचं आहे अराउंड द पिक्चर. या पिक्चरच्या भोवती आपल्याला एक सर्कल काढायचं आहे. पण कोणत्या पिक्चरच्या भोवती? पिक्चर शोईंग वन ऑब्जेक्ट म्हणजे या दोन पिक्चर पैकी ज्या पिक्चर मध्ये वन ऑब्जेक्ट आहे त्याला आपल्याला सर्कल करायचं आहे. तर या ठिकाणी आपण पिक्चर पाहू शकतो. हे कशाचं पिक्चर आहे? हा एक ब्रश आहे. ब्रश म्हणजे कसला ब्रश आहे? हा पेंटिंगचा ब्रश आहे ज्याने आपण चित्र काढतो. तर या ठिकाणी किती ब्रश आहेत? या चित्रामध्ये एक ब्रश आहे. या ठिकाणी एक ब्रश आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये एक दोन तीन चार, म्हणजे या ठिकाणी चार ब्रश आहेत आणि या ठिकाणी एक ब्रश आहे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे? ड्रॉ अ सर्कल अराउंड द पिक्चर शोईंग वन ऑब्जेक्ट. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे वन ऑब्जेक्ट. वन ऑब्जेक्ट म्हणजे सिंगल असलेली एक ऑब्जेक्ट. आता हे वन आहे की हे वन आहे? या ऑब्जेक्ट मध्ये एक ब्रश आहे म्हणून आपण काय करणार? याला आपण सर्कल करणार. ठीक आहे, याला आपण असं सर्कल करणार आहोत. या ठिकाणी चार ऑब्जेक्ट्स आहेत म्हणजे चार ब्रश आहेत. ऑब्जेक्ट म्हणजे काय? वस्तू. एक दोन तीन चार. आणि आपल्याला काय सांगितलं होतं? ड्रॉ अ सर्कल अराउंड द पिक्चर शोईंग वन ऑब्जेक्ट, म्हणजे ज्या पिक्चर मध्ये वन ऑब्जेक्ट आहे म्हणजे एक वस्तू आहे ते आपल्याला गोल करायचं होतं. म्हणून आपण या पहिल्या चित्राला गोल केलं. यानंतर नेक्स्ट पिक्चर पाहूया. या ठिकाणी पहा कशाचं पिक्चर आहे हे काय आहे? तर हे मार्बल्स आहेत. मार्बल्स म्हणजे काचेच्या गोट्या ज्या की आपण खेळत असतो लहानपणी. ठीक आहे, तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन वाचू. ड्रॉ अ सर्कल अराउंड द पिक्चर शोईंग मेनी ऑब्जेक्ट्स. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा? मेनी ऑब्जेक्ट्स ज्या ठिकाणी असतील, ज्या पिक्चर मध्ये असतील, त्याला आपल्याला सर्कल करायचे. तर आता आपण पाहिल्यानंतर लगेच समजावून घेऊ शकतो की या पिक्चर मध्ये किती मार्बल्स आहेत? एक आहे. या पिक्चर मध्ये किती आहेत? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, म्हणजे या पिक्चर मध्ये नाईन ऑब्जेक्ट्स म्हणजेच नऊ वस्तू आहेत आणि या पिक्चर मध्ये वन ऑब्जेक्ट म्हणजे एक वस्तू आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे? ड्रॉ अ सर्कल अराउंड द पिक्चर शोईंग मेनी ऑब्जेक्ट्स. मेनी ऑब्जेक्ट्स ज्या ठिकाणी असतील त्या पिक्चरला आपल्याला गोल करायचंय, त्यामुळे आपण या ठिकाणी या पिक्चरला गोल करणार आहोत. समजलं? यानंतर नेक्स्ट पिक्चर पहा. या ठिकाणी फुलांचे दोन चित्र दिलेले आहेत. हे पिक्चर्स कशाचे आहे? फ्लॉवर्सचे आहेत. फुलांना आपण काय म्हणतो? फ्लॉवर्स. ड्रॉ अ सर्कल अराउंड द पिक्चर शोईंग वन ऑब्जेक्ट. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? वन ऑब्जेक्ट. या ठिकाणी पहा मग आता पिक्चर नंबर वन मध्ये या ठिकाणी एक फ्लॉवर आहे आणि या ठिकाणी एक दोन तीन तीन फ्लॉवर्स आहेत, म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे? ज्या ठिकाणी वन ऑब्जेक्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला सर्कल करायचंय, म्हणजे आपण काय करणार? या पिक्चरला सर्कल करणार. यानंतर नेक्स्ट पिक्चर पाहू. या ठिकाणी काय आहे? दोन पिक्चर्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये आहे भोवरा. भोवऱ्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? तर आपण टॉप असं म्हणतो. ठीक आहे, तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन वाचू. ड्रॉ अ सर्कल अराउंड द पिक्चर शोईंग मेनी ऑब्जेक्ट्स. मेनी ऑब्जेक्ट्स म्हणजे आतापर्यंत आपल्याला समजलेलं आहे या ठिकाणी वन ऑब्जेक्ट आहे आणि या ठिकाणी वन टू थ्री, म्हणजे थ्री म्हणजेच काय? मेनी. मग आपल्याला काय सांगितले? मेनी ऑब्जेक्ट्सला सर्कल करायला सांगितले. मग आपण लगेच समजावून घेऊ शकतो की या ठिकाणी आपल्याला
या पिक्चरला सर्कल करायचं आहे, कारण आपल्याला सांगितलंय ड्रॉ अ सर्कल अराउंड द पिक्चर शोइंग मेनी ऑब्जेक्ट्स. हे वन ऑब्जेक्ट आहे आणि हे मेनी ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे आपण टॉपच्या या पिक्चरला, टॉप म्हणजे काय बोरा, या पिक्चरला आपण सर्कल केलं. तर अशा प्रकारे आज आपण वन आणि मेनी हे समजावून घेतलेलं आहे. वन म्हणजे काय, वन म्हणजे एक, मेनी म्हणजे अनेक. या ठिकाणी आपल्याला वन ऑब्जेक्टला सर्कल सांगितलं होतं, आपण या ठिकाणी सर्कल केलं. या ठिकाणी आपल्याला मेनी ऑब्जेक्ट्सला सर्कल सांगितलं होतं, म्हणजे मेनी मार्बल्स जिथं असतील, जास्त गोट्या असतील, तिथं आपण या ठिकाणी गोल केलं. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं होतं, वन ऑब्जेक्टला म्हणजे वन फ्लावरला आपण या ठिकाणी गोल केलं. शेवटच्या पिक्चरमध्ये आपल्याला काय सांगितलं, मेनी ऑब्जेक्ट्सला गोल करा. मग या ठिकाणी मेनी ऑब्जेक्ट्स म्हणजे या ठिकाणी भोवरे होते, टॉप होते, त्याला आपण मेनी ऑब्जेक्ट्सला गोल केलं.